नमस्कार मित्रांनो मराठी आवाजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉन नक्की दाबा जेणेकरून दरोनो नवीन चालू आणि ताज्या घडामोडी सगळ्या अगोदर तुमच्यापर्यंत पोहोच तर मित्रांनो सर्वांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे नुकतीच मोठी बातमी समोर आली आहे ती म्हणजे नाशिकमध्ये भाजपाला पुन्हा एकदा मोठा धक्का बसला असून मोठा खिंडार पडला आहे भाजपमध्ये असलेले नाशिकमधील दोन मोठे नेते वसंत गीते आणि सुनील बागुल यांनी आज शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश करत भाजपाला सूरचिठ्ठी दिली है। या दोन्ही बड्या नेत्यांच्या पक्षप्रवेशाने शिवसेनेची ताकद वाढणार असून महानगरपालिका निवडणुकीच्या यांची भेट घेतली होती त्यानंतर काल रात्री त्यांनी नाशिकमध्ये शिवसेनेचे नेते ने आणि खासदार संजय राऊत यांच्याशी तब्बल दोन तास चर्चा केली होती त्याचबरोबर संजय राऊत यांनी व्यवस्थितपणे त्यांची मंदरणी केल्यामुळे त्यांनी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश करत भाजपाला या ठिकाणी रामराम ठोकला आहे परंतु या ठिकाणी आणि निवडणुकीच्या ती भाजपाला हा मोठा धक्का मानला जात आहे तर मित्रांनो शिवसेनेच्या भूमिकेबद्दल त्याचबरोबर भाजपक्षाच्या भूमिकेबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट करायला मात्र अजिबात विसरू नका